आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जीवापाड प्रेम आहे माझं रुद्र सर तुमच्यावर. तुमच्याशिवाय मी दुसरा कुठला विचार करूच शकत नाही. तुम्हाला माहितीये जेव्हा मी इथे आले होते ना तेव्हा मला असं वाटलं होत मी इथे टिकूच शकत नाही. पण आता असं वाटत मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. तुम्हाला लुटचं माहितीये का ते कस असत? असं हळू हळू असं छान छान मुरत जात. तस अगदी तसच माझ तुमच्यावरच प्रेम असं छान मुरत चाललंय. कधी गोड कधी आंबट पण तरी हवा हवस हवा हवस. तुम्ही आमच्या छोट्या छोट्या सुखांची काळजी घेतली. प्रत्येक अडचणीत साथ दिलीत. कधी माझ्या सोबत कधी माझ्या पाठीशी उभे राहिलात. जन्मजन्मी मी फक्त तुमचीच होते. रुद्र सर आपण वेगळे नव्हतोच कधी. तुम्ही माझ्या स्वप्नातला राजकुमार आहात. तसं छान पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून येतो ना अगदी तसा. जो माझा तोल जाताना असाच मला नेहमीच आवडतो. माझ्या स्वप्नातला राजकुमार माझे रुद्र सर. मी खूप प्रेम करते तुमच्यावर. माझंही तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे कवरेज.
झाले रात दिन तू सावर रे हो सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे मखमली हे प्रश्न थोड़े रेशमाची उत्तरे पायर्या थोड़ा सुखाचा अनबोली अंतरे फुले ऋतु बघ स्वप्न हेच खरे सक्सेसफुल होत नाहीये तुझा झाला मग ती मेड आडवी आली ना नाही तर झालाच होता येणारच पण तुला अक्कल नको दारू पाजायला निघालीस तू त्याला एक मिनिट रेवती आंटी मी काही करेन पण त्या मेडचं काय आहे आमच्या मध्ये मला बोलण्यापेक्षा ना त्या मेडचं काय करायचंय ते बघा यु नो व्हॉट रेवती आंटी तुम्ही काहीही केलं ना तरी त्या मेडला या घरातून हकलूच शकत नाही माऊ तुम्हाला नको चॅलेंज देऊ का दिलं तरी काय होणार आहे तुम्हाला दिसत नाहीये का ती गौरी आणि तो रुद्र कसे जवळ येत आहेत एकमेकांच्या रेवती आंटी तुम्ही काहीही केलं ना तरी गौरीला रुद्रपासून नाही तोडू शकत तुम्ही काहीही केलं ना तरी गौरीला या घरातून हकलूच शकत नाही तू जरा जास्तच बोलते असं नाही वाटत रेदी तुला आणि कुठे ती गौरी कुठे रुद्र ठीक आहे माझे नसतील प्लॅन झाले सक्सेसफुल पण यावेळी नाही आता गौरीची वेळ भरत आली कळलं यावेळी माझा प्लॅन सक्सेस होणारच कमॉन रेवती आंटी तुम्ही हे नेहमीच बोलता पण होतं काय की गौरी तुमचे सगळे प्लॅन टाय टाय फिश करते आणि आताही हेच होणार गौरी 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 गौरीला ना सोडणारच नाहीये मी रुद्र सर हे असे का हसतात तू बघा ना बिट्टी हसतीये काही चुकीचं वागली आहे का मी काही केलंय का मी आणि रिद्धी मॅडम होत्या ना
तुमच्या बरोबर त्या कुठे गेल्या? रुद्र सर सांगा ना. आई तू पण ना बिट्टी का गेली? रुद्र सर ते मी तुमची पार्टी खराब. मी काही वेडवाकड बोलले नाही ना तुम्हाला? तुम्ही नुसत्या बोलला नाही, खूप बोलला. अरे देवा, मी काय बोलले मी मला आठवत का नाही आहे. आणि मला सब डोकं जड झाल्यासारखं का वाटतंय? हो का? आता एवढं बोलल्यावर डोकं जड होणारच ना. नक्की काय बोलले मी? जे गरजेचं होतं तेच. म्हणजे? पुष्पा, तो व्हिडिओ दाखव रे जरा. व्हिडिओ? हे बघा. नजर सोडू नका गौरीजी, कारण तुम्ही तुमच्या मनातलं सगळं सांगितलंय आता मला. आता परत फिरणं नाही, तर फक्त आपलं एक होणं. हे तुम्ही तुमच्याकडेच ठेव. तुम्हीच एक दिवस तुमच्या प्रेमाची कबुली द्या.
रुद्र सर कसं सांगू तुम्हाला, या प्रेमाचं ओझ मला पेलवणार नाही. गौरीजी, माझ्या प्रेमाच्या साधीला तुम्ही कधी प्रतिसाद द्याल याचीच वाट बघत होतो मी. आता कितीही अडचणी येऊ द्या, आपल्या दोघांच्या मध्ये मी आता कोणालाच येऊ देणार नाही. नाश्ता गरम गरम रे, नाश्ता गरम गरम, नाश्ता गरम गरम रे, नाश्ता गरम गरम, हे नाश्ता गरम गरम. चंदूदा, सगळ्यांना छाप मारा, एकत्रच खाऊया आज. चालेल ना, मी पण बसतो. म्हणजे कसं आहे, पण मग वाढणार कोण? अहो, तुम्हाला वाढू का? रिद्धी दिसत नाहीये, आली नाही ब्रेकफास्ट. अरे खरंच की चंदू, रिद्धी कुठं? रिद्धी? कोण रिद्धी? ती कधी आली, कशी आली? चंदू, अरे किती वेळा सांगितलं तुला, तू एक काम कर, वर जा आणि जी कुठली मुलगी असेल ना तीच रिद्धी आहे. परत विसरायचं, मीच जाऊन बघून येतो. मी रूम मध्ये बघितलं होतं, नव्हती ती, बघतो. गेली ती. गेली म्हणजे कुठे गेली? कुठे म्हणजे जिथून आली तिथे गेली असेल. अशी अचानक? अचानक कशी गेली? कुणाला सांगितलं नाही, काही बोलली नाही. नंदाई, होळीची शुभेच्छा. अरे तुलाही खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यांना शुभेच्छा. हे माझ्याकडून पण सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा. तुलाही सगळ्यांकडून शुभेच्छा. आणि माझ्याकडूनही तुम्हा सगळ्यांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. रेवती, तू सख्खी आई असून तुझ्या पायाने पडला. पण या रिद्धीनं होळीसाठी तरी थांबायला हवं होतं, नाही का? अशी कशी गेली अचानक? रुद्र, तुला काही बोलली का ती? नाही, गेली ती कालच. हो, कामासाठी आली होती ना, ते झालं झालं लगेच गेली. तिचंही काम झालं आणि आमचंही. वाटलंच होत मला ही गोंधळ घालणार. कसलं काम? ते सॉरी म्हणायचं आणि गिफ्ट द्यायचं होतं ना तिला, ते काम झालं तिचं आणि गेली ती. नाही म्हणजे आली काय आणि गेली काय म्हणजे. पण बरं झालं ना आली, तिच्यामुळे आमचं अर्धवट काम पूर्ण तरी झालं. गेली ना ती, मग कशाला तिचा विषय काढतो? बर चंदू शेठ, काय मग होळीच काय बेत आहे? काय पुरणपोळी वगैरे बनवली आहेत की नाही? होळी पेटवली? कोणी पेटवली? चंदू शेठ, होळी पेटवली नाही, संध्याकाळी पेटवायची आहे. मग पुरणपोळी कशाला पाहिजे? अरे नैवेद्यासाठी. हा नैवेद्य कोण? चंदू थकले रे मी आता तुला समजावून. चंदू आता
तुम्ही राहू द्या, मी करते पुरणपोळ्या. ही बघा तिसरी मेड.